नमस्कार मी ऋषिकेश गोवन वार्ता लाईव्ह आणि प्रुडंट मीडियाच्या वकालतनामामध्ये तुमचं स्वागत पाहुयात आज दिवसभरातील वकालतनामा मणिपूरमधील हिंसाचार थांबायचं नाव घेत नाही आहे तारखा बदलतायत पण मणिपूरमधील परिस्थिती काही बदलत नाही आहे आता या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट ॲक्शन मोडवर येत असल्याचं दिसून आहे मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अमानवीय कृत्यासंदर्भात आज सोमवारी एकतीस जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे केंद्र सरकारनं या प्रकरणी सुनावणी मणिपूरच्या बाहेर व्हावी तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं अशी मागणी केली आहे या प्रकरणाच्या सुनावणीपूर्वी दोन्ही पीडित महिलांनी याचिका दाखल केली आहे ज्यांच्यासोबत व्हायरल व्हिडिओमध्ये अमानवीय कृत्य घडलं होतं बी एल एल बी प्रवेश प्रक्रियेचा मुद्दा मार्गी लावत आज उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना गोवा विद्यापीठाचे विधान नोंदवणारी याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे उच्च न्यायालयानं सहा ऑगस्ट रोजी नियोजित गोवा विद्यापीठाची कॉमन लॉ प्रवेश प्रक्रियेचं विधान नोंदवलं आहे आणि बार काउन्सिल ऑफ इंडियानं बी एल एल बी अभ्यासक्रमासाठी तीस जागा वाढवण्यासाठी मान्यता दिली आहे आता नुकत्याच झालेल्या प्रवेश प्रक्रियेचे पन्नास टक्के वेटेज आणि इयत्ता बारावीच्या गुणांचे पन्नास टक्के वेटेज देऊन नवीन गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल तसेच आधी निवडलेल्या एकशे ऐंशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे